आपला सातबारा आपलं घर वैभववाडीतलं समर्थ नगर वैभववाडीत निसर्गाच्या सानिध्यात आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स घेऊन आले 108 प्लॉटचा एक महत्वाकांक्षी भव्य वास्तू प्रकल्प। प्रशस्त 26 एकर जागेमध्ये साकारणारा वैभववाडीतला पहिला वास्तू प्रकल्प समर्थ नगर स्वतंत्र सातबारा बिनशेती बांधकाम मंजुरी सह सीसीटीव्ही कॅमेरा सह 24 तास सुरक्षा व्यवस्था। प्रकल्पांतर्गत सुनियोजित रस्ते, मुख्य रस्ता डांबरीकरण व अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण, मुलांसाठी इंग्लिश मीडियम CBSE स्कूलच नियोजन, प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर, विद्युत लाईन, रोडवरील दिवे आणि 24 तास पाणी यासह अनेक अत्याधुनिक सुविधा। वैभववाडी फोंडा मुख्य रस्त्यालगत वैभववाडी शहरापासून अगदी जवळच इतक्या सोयी सुविधा देणारा वैभववाडीतला पहिलाच परिपूर्ण प्रकल्प समर्थ नगर। अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स, दत्त मंदिर जवळ बाजारपेठ वैभववाडी, गंगाधर केळकर 91-75-40-67-64 आणि 94-22-39-46-25। मेहनतीला आधुनिकतेची जोड देत कोकणात न येणारी पिकं घेण्याची किमया एका अवलियानं केली आहे। खाडीपट्ट्यात भाजी फळांचा मळा फुलवलाय। महाड तालुक्यातील तासगाव खाडीपट्ट्यात अप्पर तुडील येथील मेहमूद झमाने यांनी ही किमया साधली आहे। 7 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दुर्गम भागात गेली अनेक वर्ष आपल्या स्वतःच्या मालकीच्या जागेत भाजी रुजवतात, यांसोबत फळांचं उत्पादनही ते घेत आहेत। सलग 2 वर्ष कोरोनाच्या संकटामुळे भाजी व्यवसायावर मंदी आली होती, त्यामुळे भाजी रुजवणं कठीण झालं होतं। यावर्षी मात्र सर्व संकटांना मात देत त्यांनी हे आपलं नंदनवन फुलवलंय। या भाजी आणि फळांना आता मोठा दर येतोय, यासाठी त्यांचं कौतुकही होत आहे। मी 15 वर्षे हे बागायत आणि व्यवसाय करतो। 2 वर्ष करोनाचं संकट असल्या कारणाने भाजीपाला वगैरे बाजारात जात नव्हतं, फार शेतकऱ्यांचा नुकसान होत होतं। परंतु आता थोडं थोडं करोना झाला संपल्यानंतर भाजीपाल्याचा थोडासा व्यवसाय चालू केले, चांगल्या प्रकारे साथ आहे। माझ्या बागेमध्ये अनेक प्रकारच्या भाज्या आहेत। भाजीमध्ये दुधी भोपळा आहे, सिरायला आहे, सफेद वांगा आहे। वैशिष्ट्य म्हणजे सफेद वांगा ज्याला फार मागणी आहे, मुंबईपर्यंत ते वांगा ची मागणी असून ते ताबडतोब मार्केटमध्ये जातो। कारण माझी जी भाजीपाला आहे ती मी सर्व सेंद्रिय खताने करतो, रासायनिक खताचा कधी वापर करत नाही। बागातल्या मधल्या भागामध्ये अनेक प्रकारचे पिकं घेतो। हळदीचा माझा खास व्यवसाय आहे आणि आंब्याची बागायत आहे। आंब्याच्या बागामध्ये अनेक प्रकारचे झाडं लावलेली आहेत, खास कर रत्नागिरी आपूस, रत्ना, पायरी, चौसा, नीलम अशा बऱ्याच प्रकारचे आंब्याची झाडं माझ्याकडे आहेत। आणि त्याच्यानंतर काला मिरी, आणखी असे अनेक प्रकारचे जे आपल्या कोकणामध्ये न होणारा वस्तू अशा माझ्या बागामध्ये आहेत आणि त्याचं विक्री मी आपल्याच या भागामध्ये करतो।
ह्या आमच्या बागेमध्ये अनेक प्रकारची फळांची लागवड केलेली आहे. त्याच्यात अनेक प्रकारचे आंबे, हापूस असो, इतर जातीचे असोत, पेरू आहेत, चिकू आहे, मोसंबी आहे, डाळिंब आहेत, संत्रा आहे, अनेक प्रकारची फळांची लागवड इथे केलेली आहे. त्याचप्रमाणे मोकळ्या जागेमध्ये हळद, मुख्य करून हळदीचं पीक फार मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. त्याच्यानंतर भाजीमध्ये वांगी आहेत, सफेद भेंडी आहे, शिराळी आहेत, त्याच्यानंतर दुधी आहे, काकडी आहे, अनेक प्रकारच्या भाज्यासुद्धा इथे केलेल्या आहेत. गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये फार अडचण होती करोना काळामध्ये. आता करोना काळाचं संकट दूर झाले, गव्हर्नमेंटने शिथिलता आणले आणि हा सर्व माल जो आहे तो ह्या आपल्या परिसरामध्ये, आमच्या परिसरामध्येच विकला जातो. हा सेंद्रिय खताचा वापर केल्यामुळे त्याच्यावर डिमांड जास्त आहे आणि असंच डिमांड याच्या पुढेही राहील अशी आम्हाला आशा आहे. वेळोवेळी आमचं मार्गदर्शन आमच्या बंधूंना लाभत असतो आणि त्याप्रमाणे त्यांनी उत्तम प्रकारे हे बागेची हे केलेली आहे. अशाच प्रकारे बागेची भरभराट हो ही सदिच्छा. जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचा नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट्स साठी बेल आयकॉन क्लिक करा.